एक दुचाकी हरवते, मालक सीसीटीव्ही चेक करतो. सीसीटीव्हीत दिसते की नाईट पेट्रोलिंगचे पोलीस गाडीतून उतरतात, दुचाकी ढकलत नेतात. सस्पेन्स वाढतो, शहरभर सीसीटीव्हीतील व्हिडिओ व्हायरल होतो. चर्चांना उधाण येतं आणि अचानक दुचाकी सापडते. पहा काय आहे प्रकार. आता हे सीसीटीव्ही फुटेज नीट पहा. पोलिसांच्या पेट्रोलिंग कारमधून दोन पोलीस कर्मचारी उतरतायत. एक गाडी सुरू करत गाडी नेतो, दुसरा आजूबाजूला फिरताना दिसतोय. ही घटना आहे छत्रपती संभाजीनगरच्या गुलमंडी परिसरातील बुधवारी रात्रीची. गुलमंडी परिसरातील एका मेडिकल दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची दुचाकी दुकानासमोरून गायब झाल्यानं त्यानं आधी दुकानात आजूबाजूचं सीसीटीव्ही चेक केलं. त्यानंतर याची तक्रार त्यानं शहरातील सिटी चौक पोलिसात दिली. पण फुटेजमध्ये पोलिसांनी दुचाकी दुकानासमोरून नेल्याचं आढळून आलं. सदर व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला आणि वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. सदर दुचाकीही सापडली, पण पोलिसांनी दुचाकी तिथून का नेली? नेली तर याची नोंद पोलीस ठाण्यात का नाही? जर ती पोलिसांनीच पोलीस ठाण्यात जमा केली असेल तर तक्रार देण्यासाठी आल्यावर तरुणाला याची माहिती का दिली नाही? अशा अनेक चर्चा आणि तर्कवितर्कांना गुरुवारी सकाळी उधाण आलं होतं. पण यावर सदर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय. पेट्रोलिंगवर असताना सदर दुचाकीशी एक इसम झटापट करत होता, त्याला पोलीस ठाण्यात रवाना करण्यात आलं. सदर बाईकशी झटापट करत असल्यानं संशय निर्माण झाला आणि दुचाकीही पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. दिवसभर तर्कवितर्कांना आणि चर्चांना उधाण आलं होतं, पण अखेर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं. आता याबाबतीत चौकशी होणार असल्याची माहिती आहे. एकूणच कुछ तो गडबड हृदया अशी कुजबूज या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर शहरात सुरू होती.